निवडणूक आयोगातील राष्ट्रवादीची शुक्रवारची सुनावणी संपली, निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका अशी मागणी सुप्रिया गटाने केली आहे, तर चिन्ह आम्हालाच मिळावं अशी मागणी दादा गटाने केलेली आहे। भाजपाच्या सोशल मीडिया हँडलवरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींना रावणाच्या रूपात दाखवत, राहुल गांधी नव्या युगाचे रावण असून धर्मविरोधी आहेत असं म्हणत रावणाच्या रूपातील राहुल गांधी यांचा फोटो शेअर केला होता। दरम्यान यावरून धुळ्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा विरोधात घोषणाबाजी केली आहे। मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही असं प्रतिउत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय। ग्रामपंचायत निवडणुकीला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे। सरकार आणि निवडणूक आयोगाला 10 ऑक्टोबर पर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले। घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील, विकासाचा पर्व पाहून आम्ही अजित पवारांकडे गेलो असं आमदार शेखर निकम यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार अजित पवार यांच्याशी संबंध चांगले आहेत, मात्र राजकारणात एखाद्या भूमिकेकडे लक्ष घातलं की भूमिकेशी ठाम असणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। शिवसेना आणि आपलं प्रकरण यात फरक आहे, 27 राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, बहुसंख्य पदाधिकारी शरद पवार यांच्या सोबत आहेत असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। त्याचबरोबर आमची प्रतिज्ञापत्र संख्या जास्त आहे, त्यांची 50,000 पेक्षा कमी आहेत असंही ते म्हणाले। सरकार मराठा आरक्षण या प्रश्नावर गंभीर आहे म्हणून निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत कमिटी नेमली असल्याचं शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय। घटनेने आंदोलनाचा सर्वांना अधिकार दिलेला असून त्या अधिकाराप्रमाणे आंदोलन करतात, जरांगे यांच्या आंदोलनाचा सरकारवर काहीही दबाव नाही असंही अर्जुन खोतकर म्हणाले। पावसाने उसंत घेतल्यानंतर रस्त्यावरील खड्डे पूर्ववत करण्याबाबत महापालिकेकडून आश्वासनं दिली होती, परंतु हे काम धीम्या गतीने सुरू असल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 2 दिवसात रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम झालं नाही तर अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई नाही तर त्यांची तोंड रस्त्यातील धूळ मातीने काळी करू असा इशारा देण्यात आलाय। सुरुवातीला मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या बच्चू कडू यांची भाषा बदलली, पण शिंदे यांच्या मंत्रिमंडळात खूप समाधानी असून मंत्रिपदापेक्षा दिव्यांग मंत्रालय हे आपल्यासाठी महत्वाचं असल्याचं कडू म्हणाले। गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारून खिचडी खाणारं राऊत कुटुंब असं म्हणत खिचडी घोटाळ्यावरून नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। महाविकास आघाडीच्या सरकारनंतर राज्याची दुर्दशा झाली आहे, नांदेडच्या प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणेचे 3-13 वाजले आहे। ठाणे नांदेड संभाजीनगर नागपूर येथे रुग्णालयात गेलेल्या जीवाला जबाबदार कोण आणि जबाबदारी कधी घेणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला विचारलाय। या सरकारकडे गुवाहाटी गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी पैसे आहेत परंतु रुग्णांवर उपचार करायला पैसे नव्हतेच असा आरोपही त्यांनी केलाय। मुंबईतील नाले सफाई रस्ते डांबर बेस्ट बस पालिका शाळेतील मुलांच्या वया कपडे आणि कोविड मध्ये शवपिशवी अशा प्रत्येक कंत्राटातील कटक मिशन चा हिशेब कंत्राटदारांकडून घ्यायची सवय ज्यांना वर्षानुवर्षे लागली होती त्यांनी आता पेंग्विन सारख्या मुक्या पक्षांचा पण हिशेब मारायला सुरुवात केली असा टोला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे लगावलाय। कोरोना काळात तुमच्या भ्रष्टाचारामुळे रेड्यांची अख्खी पलटणच महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसली होती, यमाला ओव्हर टाइम करावा लागत होता अशी टीका भाजपाच्या चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे केली आहे।
भाजपने निवडणूक चिन्ह बदलला पाहिजे लोक म्हणतात, त्यांनी चिन्ह बदलून वॉशिंग मशीन करावं असं लोक महाराष्ट्रात म्हणतात असं म्हणत शरद पवार यांनी टोला लगावला. ईडी सीबीआय आयटी यांचा गैरवापर केला जातोय. एका मीडिया हाऊसवर छापेमारी केली, त्यांच्या विरोधात तक्रार केली की चीनला मदत केली, कालची कारवाई ठीक नाही असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. पक्षांतर कोणापासून आणि कोणाच्या काळात सुरू झालं हे सर्व ज्ञात आहे. त्या काळात वॉशिंग मशीन होती का हे तपासलं पाहिजे असं प्रतिउत्तर गुलाबराव पाटील यांनी शरद पवारांना दिलंय. मोफत अन्न दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही कोरोना काळात हजारो लोकांना मोफत अन्न दिले, परंतु अशा गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही असं म्हणत उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय. मनसेकडून सुषमा अंधारे यांना इशारा देण्यात आलेला आहे. अंधारे बाई यापुढे याद राखा, संबंध नसताना जर राजसाहेबांच्या नातवाला आपण राजकारणात खेचला तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डीजे वाजवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारेंना दिलाय. अजित पवार काही नेत्यांसह बंडखोरी करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. सुप्रिया गटाकडून दादा गटाला 3 टप्प्यात नोटीस पाठवण्यात आली. सुरुवातीला राष्ट्रवादीने पहिल्या टप्प्यात 9 आमदारांना नोटीस पाठवली, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 20 आमदार, तर 4 विधान परिषद आमदारांना नोटीस पाठवली, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 12 आमदारांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. शिवसेनेचे आमदार अपात्र प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळतं. आता याच प्रकरणासंदर्भातील अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याची माहिती मिळते. शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेची सुनावणी आता थेट 3 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यापूर्वी ही सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार होती.